नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका विधानावरनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ निर्माण झालेला आहे म्हणजे अर्थात तो गदारोळ निर्माण झालेला नाही आहे तर तो, तो करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत हा जो सगळा एक गदारोळ निर्माण केलेला आहे वाद निर्माण केलेला आहे तो केवळ राजकारणासाठी आहे हे सर्वसामान्य माणूस सहज ओळखू शकतो यानिमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांना महाराष्ट्रातून हटवा त्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढा अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांना कसे आपण आदर्श मानतो सुद्धा जे दावे आहेत किंवा प्रतिदावे जे आहेत ते केले जात आहेत आणि अनेक लोक वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत वेगवेगळ्या संघटनांचे लोक आहेत ते याच्यावर संताप व्यक्त करतायत कोशारी कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल आणि ते सांगतानाच आपण कसे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो हे सुद्धा ते, ते अगदी आवर्जून सांगतायत नमूद करतायत आता हे सांगत असताना प्रश्न हा निर्माण होतो की छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणं म्हणजे नेमकं काय करणं एखाद्या विभूतीला जेव्हा आपण आदर्श मानतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो ते केवळ शब्दांचे बुडबुडे नसतात ते, ते कुठल्या तरी सोशल मीडियावर आपण लिहिलं की मी अमुक अमुक या व्यक्तीला एखाद्या महात्म्याला मी आदर्श मानतो म्हणजे नेमकं काय का करतो त्या व्यक्तीच्या अंगी असलेले जे गुण आहेत या गुणांपैकी काही गुण त्याचा एखादा अंश आपण घेण्याचा प्रयत्न करत असू त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार असू त्यांनी केलेलं कार्य जे आहे कर्तृत्व जे आहे त्याचा कुठेतरी प्रचार करणार असू तर त्याला आपण म्हणू शकतो की आपण मी त्या महात्म्याला त्या विभूतीला मी आदर्श मानतो कारण त्या आदर्शानुसार पावलं टाकणं आदर्शानुसार वागणं आपल्या वागणुकीत बदल घडवणं हे जर मी करत असेन तर मी खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला आदर्श मानतो महाराष्ट्रामध्ये अशा अनेक विभूती जन्माला आल्या देशामध्ये सुद्धा जन्माला आल्या त्यापैकी अनेक जण प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन लोक आपापल्या जीवनामध्ये जगत असतात वाटचाल करत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाकडे पाहून त्यांनी जे काही स्वराज्यासाठी केला संघर्ष केला ज्या पद्धतीने महाराष्ट्र घडवला शत्रूचं ज्या पद्धतीने निर्दालन केलं हे प्रेरणादायी आहे कोणासाठी पण केवळ त्यांना आपण आदर्श मानतो एवढंच म्हणून चालणार नाही आणि ते आदर्श मानताना त्यांनी जे काही केलेलं आहे त्यापैकी थोडासा तरी अंश आपण जर अंगी बाणवला असेल तर त्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल की मी छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदर्श मानतो आज आपण पाहतो की अनेक अशी छोटी छोटी मंडळ असतील अनेक लोक असतील की जे आपलं अख्खं आयुष्य जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी जे उभारलेले गडकिल्ले आहेत त्याच्यासाठी त्यांनी वाहून घेतलेले अनेक अशा संघटना आहेत अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या नियमितपणे गड किल्ल्यांना भेटी देतात तिकडच्या साफसफाईची काळजी घेतात त्या ठिकाणी काय तुटलं पुटलं असेल तर ते नवीन बसवून घेतात तिथे काही पुन्हा घाण होऊ नये तिथे येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी दिरंगाई करू नये या दृष्टीने अनेक लोक प्रयत्न करत असतात ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात त्यांचं जे काय कार्य आहे त्यांनी जे काय करून ठेवलेलं आहे महाराष्ट्रात त्याचं रक्षण करणं जतन करणं हे ते आपलं आद्य कर्तव्य मानतात अशा अनेक संघटना आणि व्यक्ती आहेत अशी अनेक मंडळ आहेत जी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडे गातात त्यावर संगीतमय असे कार्यक्रम घेतात ते लोकांपर्यंत पोहोचवतात त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात युवकांपर्यंत लहान मुलांपर्यंत महिलांपर्यंत प्रौढांपर्यंत हे सगळं कार्य पोचवण्याचे ते काम करत असतात मग हे लोक खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात पण आज असे अनेक लोक आहेत जे रोज उठून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतंही काही वक्तव्य आलं की लगेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा अपमान झालेला आहे हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांनी कोणत्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला हे त्यांनी सांगायला पाहिजे ते जर ते सांगत नसतील आणि त्यांची आत्तापर्यंतची वागणूक वर्तन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काय आदर्श घालून ठेवलेला आहे त्याच्या अगदी विपरीत त्याच्या उलट असेल तर मात्र त्यांनी लोकांना सांगू नये की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगतो त्यांनी पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करावेत स्वतःमध्ये तो आदर्श बाणवावा ते गुण बाणवावेत आणि मग लोकांना शानपणा शिकवावा जे घोटाळे करतायत जे महिलांप्रती अनादर व्यक्त करतायत महिलांना शिव्या घालतायत जे आरोपी आहेत तुरुंगात जाऊन आलेले आहेत त्यांनी लोकांसमोर येऊन सांगायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही आदर्श मानतो आदर्श समोर बाळगतो तो बाळगायचा असेल तर त्यासाठी खूप कठोर मेहनत घ्यावी लागेल आणि ती कठोर मेहनत म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांमधले जे असंख्य गुण आहेत त्यापैकी काही गुण आपल्याला घ्यावे लागतील छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने संघटना बांधली वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्यासाठी तो एखादा गुण कोणामध्ये असू शकतो जिजाबाईंनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना घडवलं जे जे संस्कार दिले ते संस्कार आपल्या जर कुटुंबामध्ये आपण बाणवणार असू आपल्या प्रत्येकामध्ये ते संस्कार येणार असतील तशा पद्धतीने आपण संस्कार करणार असू तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो जर आपण आपलं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छ ठेवणार असू तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि यापैकी काही करायचं नसेल आणि केवळ सोशल मीडियावर लिहायचं असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत कशासाठी आदर्श आहेत काय नेमकं का केलं तुम्ही आदर्श मानून ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मग ते सांगता आलं पाहिजे लोकांना की मी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गुण माझ्या अंगी बाणवलेले आहेत हे कर्तृत्व जे आहे जे महाराजांनी सांगितलं त्यापैकी मी एक कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न केलाय अंगी बाणवण्याचा प्रयत्न केलाय ही एक गोष्ट मी त्यांच्या पद्धतीप्रमाणे करतोय त्यांच्या पावलावर पाऊल टाकून करतोय हे सांगता आलं पाहिजे ते जर तुम्ही करू शकत नसाल तर फक्त शब्दाचे बुडबुडे जे आहेत ते उडवण्यापलीकडे त्याला काहीच म्हणता येणार नाही तेव्हा आज भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य कसं वादग्रस्त आहे हे सांगण्यासाठी नुसती अमिका लागलेली आहे सगळ्या लोकांमध्ये नेत्यांमध्ये की कसे आपण भगतसिंह कोश्यारी यांना कसं आपण दाखवतोय ते कसे शिवाजी महाराजांचे अपमान करणारे आहेत त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे पण त्यावरनं तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगताय किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताय हे असं अजिबात म्हणता येणार नाही ते तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे ते तुम्ही जर दाखवून दिलं सर्वसामान्य लोकांना जनतेला तर लोक म्हणतील की हो ही व्यक्ती जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगते बाबासाहेब पुरंदरेंसारखी व्यक्ती जवळपास वयाची शंभरी त्यांनी पूर्ण केली ऐंशी वर्ष त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिलेली आहे त्यांचं चरित्र त्यांचा अभ्यास गड किल्ले के पादाक्रांत केले त्यांनी कानाकोपऱ्याची त्यांनी माहिती ठेवली लोकांपर्यंत पोहोचवली लोकांपर्यंत प्रचार केला पण त्यांच्यावर काय केलं चिखलपेक करण्यात आली काही पक्षांकडून काही संघटनांकडून शाई फेकण्यात आली वयोवृद्ध बाबासाहेब पुरंदरेंवर आणि हे लोक म्हणतायत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगतो छत्रपती शिवाजी महाराजांकडून असं कोणतंही कधी कृत्य घडलं नाही स्वच्छ आणि शुद्ध असं चारित्र असलेलं हे महान व्यक्तिमत्व महाराष्ट्रात जन्मलेलं आहे त्याच्यातला काहीतरी एखादा गुण आपण घेतला पाहिजे तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंसारख्या अशा अनेक व्यक्ती आहेत जे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यास करत असतात त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात त्याचा प्रचार करतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या अंगी ते बाणवतात आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा हे गुण जे आहेत ते यावेत या दृष्टीने प्रयत्न करतात ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगतात असं म्हणायला पाहिजे तेव्हा आज जे भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याच्या निमित्ताने जो गदारोळ सुरू आहे आणि आपण कसे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो आणि हा अपमान आपण कसा खपवून घेणार नाही असं म्हणतायत तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःकडे पाहावं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगण्यापूर्वी आपण त्या पद्धतीने काही वागतो आहोत का आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालतो आहोत का महाराष्ट्र घडवण्यात आपलं काय योगदान आहे आपण एखादी संघटना उभारून युवकांना प्रेरित केलंय का देशभक्तीसाठी राष्ट्रभक्तीसाठी याचा विचार करावा आणि ते जर काही केलेलं नसेल आणि किमान दोन गुण तरी घेतलेले नसतील तर विनाकारण हे शब्दाचे बुडबुडे तरी उडवू नका तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद